झी 24 तास एक पाऊल पुढे। आता पाहूया दुष्काळाबाबतची एक बातमी। धुळे जिल्ह्यात मुबलक पाणी असूनही टंचाई आहे। तापी नदीपात्रात मुबलक पाणीसाठा असूनही शेतीला पाणी मिळत नाहीये, ते केवळ योग्य सिंचन व्यवस्थेअभावीच। पाणी असून ते मिळत नसल्यानं शेतकरी संताप व्यक्त करतायत। शिंदखेडा तालुक्यातील सुकवत गावच्या या शेतकऱ्यांना हा अथांग पाणीसाठा असूनही कोरडवाहू शेती करण्याची वेळ आली आहे। शेजारीच तापी नदीपात्रात पाणीसाठा असूनही इथं कुठल्याच प्रकारची चारी किंवा पाट नसल्यानं शेतीपर्यंत पाणी पोहोचत नाही। तर पाणी लिफ्ट इरिगेशननं उचलावं तर त्यासाठी 4 ते 5 लाख रुपये खर्च येतो। बेताचीच परिस्थिती असल्यानं हा खर्च करणं छोट्या शेतकऱ्यांना परवडत नाहीये, त्यामुळे समोरच्या पाणी साठ्याकडे पाहत बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। पाणी पाईपलाईन साठी जो बॉन्डर लागतो ते माझ्याजवळ नाही आहे, पैसे नाही आहे। त्याला जे पाईप लागतात तेवढे पाईपचा आमच्याकडून होऊ शकणार नाही। ही परिस्थिती फक्त याच गावची नाही तर शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा दोंडाईच्या भागातही अशीच दुष्काळ सदृश परिस्थिती आहे। पाटबंधारे विभागही लिफ्ट इरिगेशन साठी पैसा नसल्यानं शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविताच येत नसल्याचं खेदानं म्हणतोय। या योजना ज्या बंद पडलेल्या आहेत त्याबद्दल काही शासनाच्या स्तरावर निर्णय झाले तर त्याप्रमाणे त्या योजना पूर्ण झाल्या तर सिंचन क्षेत्र पूर्ण होईल व पुजू शकेल। सर, धुळे जिल्ह्यात पाण्याची सुबत्ता असली तरी शिंदखेडा तालुका अद्यापही ताणलेला आहे। गरज आहे ती चाऱ्या काढून वा सिंचनाचे सुलभ पर्याय उपलब्ध करून देण्याची। एरवी दुष्काळावर उपायासाठी बढाया मारणारे राजकीय नेते यावर तातडीनं काही उपाय काढतील का असा सवाल इथले शेतकरी करतायत। झी 24 तास साठी धुळ्याहून योगेश खरे सह ऋषी देसाई, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।